विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत येणार चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मराठी वाक्यांचे संस्कृतात भाषांतर पाहणार आहोत। गुण आहेत चा चतुर्थ विभाग लेखन कौशलम मध्ये तीन अव्यय आणि तीन धातु विचारतात। सहापैकी चारचा वाक्यात उपयोग करायचा असतो किंवा त्याला और मध्ये प्रश्न आहे मराठी वाक्यांचं संस्कृतात भाषांतर, तेच आपण आज पाहणार आहोत। मागील वर्षी विचारलेले वाक्य, विद्यार्थी प्रश्न विचारतात, मी उद्या वही आणेन। सूर्योदयाच्या वेळी सूर्याचा रंग लाल असतो। पशु घनदाट अरण्यात राहतात। ती वाचनालयात जाऊन वाचते। तुम्ही दोघे बागेत जा। माझ्या मोठ्या भावास हाफ पॅन्ट अर्थात चड्डी आवडत नाही। माझा मोठा भाऊ माझ्यावर खूप स्नेह करतो। आई चपात्या लाटते आणि भाजते। किरण नावाचा मुलगा बेरीज करतो, वजाबाकी करतो, भागाकार करतो। आळस करू नकोस, नेहमी खरे बोल। तुझी वही मला दे, लक्षपूर्वक प्रत्येक शब्द ऐक। गुरुजी मी उत्तर देऊ का? बाई मी वर्गात येऊ का? योग्य वेळी पाऊस पडो। देवी सरस्वती माझे रक्षण करो। राजा गरिबांना धन देव। तू उद्या गावाला कधी जाणार आहेस? जर तू मला पैसे देशील तर मी काम करीन। चंद्राशिवाय रात्र शोभत नाही। मी आई बरोबर जातो। हे शारदे तुला नमस्कार। मुलांकरिता शाळेत ग्रंथालय आहे। आई घर स्वच्छ करते। अर्जुन भीमापेक्षा अधिक शूर आहे। संस्कृत भाषा सर्व भाषांमध्ये अतिप्राचीन आहे। हिमालय सर्व पर्वतांमध्ये अत्युच्च आहे। श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोराचे पीस छान दिसते। हत्तीची चाल मंद असते। माझा भाऊ पलंगावर झोपतो। आजी नातवंडांना गोष्ट सांगते। आजी नातवंडांवर खूप स्नेह करते। निशा सकाळी 6 वाजता उठते। मी पायांनी चालतो। आपणास झाडांपासून फळे व बिया मिळतात। श्रीरामाबरोबर सीता व लक्ष्मण वनात गेले। शाळेच्या डाव्या बाजूला बाग आहे। तू शर्ट घाल। चिंच आंबट असते। कृष्णाने नरकासुरास ठार केले। माळी बागेत जाऊन फुले वेचतो। भक्त देवास केळी अर्पण करतात। आई मुलास भात खाऊ घालते। माझी पेन कुठे आहे? एक कुंभार राहत होता। नदीचे पाणी स्वच्छ असते। तुझ्या भावाचे नाव सांग। आकाशात पक्षी उडतात। ढग पाऊस पाडतात। समुद्राचे पाणी खारट असते। हे तुला कोणी सांगितले? ते नाटक अतिशय सुंदर होते। घनदाट अरण्यात मी वाघ पाहिला। पत्रवाहक लोकांना पत्र वितरित करतो। तुला कोणता विषय आवडतो? चित्रकार सुंदर चित्र रेखाटतो। आजी संध्याकाळी दिवा लावते। मुलगा घसरगुंडीवरून खाली घसरतो। मनुष्य नावेने नदी ओलांडतो। विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत येणारच्या ढग पाऊस पाडतात।
समुद्राचे पाणी खारट असते. इंद्रधनुष्याचे सात रंग असतात. सरोवरात सुंदर कमळे आहेत. सानिया आदित्य बरोबर खेळते. देवळाच्या मागे पर्वत आहे. आई सर्वांना प्रेमाने वाढते. या सीडी मध्ये किती गीत आहेत. पुढील महिन्यात मी अयोध्येस जाणार. जर मी काशीला जाईन तर संस्कृतची खूप पुस्तक आणीन. दारासमोर सुंदर रांगोळ कोणी काढली. पोलीस डाव्या हाताने वाहन थांबवितो. मांजर डोळे मिटून दूध पिते. संध्याकाळी 6 वाजता वडील ऑफिस मधून येतात. कावळा कधीच गरुड होत नाही.